नमस्ते, लेट्स गेट स्टार्टेड विथ मंगलाचरण। ओम श्री धन्वंतरे नमः। रागादि रोगानि सततानु सक्तान् अशेषिकाय प्रशितान् शेषान् औत्सुक्य मोहारतिदारञ्जन् यो अपूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै। रिप्रेजेंटेड इन गाइडेंस ऑफ डिपार्टमेंट ऑफ शल्य तंत्र, गाइडेंस बाय रिस्पेक्टेड वैद्य गुप्तेश्वर सोनोने सर, प्रोफेसर ऑफ शल्य तंत्र डिपार्टमेंट एट केवीटीआर आयुर्वेद कॉलेज बोराडी। रिप्रेजेंटेड बाय स्टूडेंट्स ऑफ आयुर्वेद कॉलेज बोराडी। सो लेट्स गेट स्टार्टेड विथ बंद विधि। बंध विधी या टॉपिक मध्ये आज आपण पुढील गोष्टी पाहणार आहोत, त्या म्हणजे प्रस्तावना, बंध म्हणजे काय, बंध कसा असावा, बंधासाठी वापरावयाची द्रव्ये, दोषानुसार बंधन द्रव्ये, बंधन नियम, बंध प्रकार, बंधन अयोग्य, बंधन महत्व, बंधन फायदे व शेवटी चर्चा सत्र। प्रस्तावना। आलेप आद्य उपक्रम हा एष सर्व शोफानाम सामान्यः प्रधानम तमश्चम तमच प्रतिरोगम वक्ष्मः ततो बन्धः। प्रधानम तेन शुद्धिर व्रणरोपणम अस्थि संधि स्थैर्यम च। सुश्रुत संहिता 18व्या अध्यायातील 3रा श्लोक। यामध्ये सुश्रुत म्हणतात की आलेप हा सर्वप्रथम केला जाणारा उपचार आहे। हा सर्व प्रकारच्या शोथांमध्ये सामान्य रूपाने वापरला जातो व तो सर्वश्रेष्ठही आहे, परंतु आलेपानंतर बंध हा प्रधान आहे, कारण यामुळे व्रणाची शुद्धी, रोपण आणि अस्थि तसेच संधीमध्ये स्थिरता आणली जाते। त्यामुळेच सुश्रुतांनी आलेपविधीनंतर बंधविधी सांगितलेला आहे। बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते बंध म्हणजे केवळ जखमेवर पट्टी बांधणे इतकाच मर्यादित अर्थ पुष्कळदा आपल्या लक्षात येतो, आणि हा बंध केवळ कापडाच्या लांबलचक पट्टीने बांधावयाचा आहे असेही अनेकदा वाटते। परंतु शल्यतंत्रामधील बंध याची तत्वे लक्षात घेतली तरच त्याचे व्यापक स्वरूप, वेगवेगळे उद्देश, त्यांचे आकार प्रकार समजतात। सुश्रुतांनी फार पूर्वीपासून बंधांचे प्रकार वर्णिलेले आहेत, जे आजही मॉडर्नमध्ये यूज केले जातात। जखमेचे किंवा मोडलेल्या अस्थीचे संरक्षण करण्यासाठी पूर्वी कापड, वल्कल, लाकूड किंवा लोखंडाच्या पट्ट्या यांचा वापर केला जात असे। सध्या लोखंडापेक्षाही हलका पण तितकाच मजबूत असे अनेक मिश्रधातूंचे प्रकार उपलब्ध झाले आहेत। प्रसूती झाल्यानंतर पोट सुटू नये, गर्भाशयाचे प्राकृत संकोचन व्हावे आणि उत्पन्न झालेल्या अवकाशामुळे वात प्रकोप होऊ नये यासाठी पोटाला घट्ट पट्ट बंध बांधण्याची पद्धत आहे। तसेच नालकर्तनानंतर नाभी उन्नत झाल्यास त्यावर मोठा पैसा ठेवून पट्टबंध बांधण्याचीही पूर्वीची पद्धत होती। म्हणजेच या प्रकारचे बंध विशिष्ट अवयवांचे रक्षण करण्यासाठी आणि चिकित्सा म्हणूनही वापरले जात। अशा प्रकारे बंध वर्णिले आहे। बंधविधी। बंधव्याख्या। बंधेन शुद्धिर्व्रणरोपणम अस्थिसंधि स्थैर्यम च। सुश्रुत सूत्रस्थान 18वा अध्याय 3रा श्लोक। बंधनाने व्रणाचे शोधन, रोपण व अस्थि संधि या भागी स्थिरता प्राप्त होते। बंध हे प्रत्येक व्रणसंबंधी अवस्थेत वापरले जाते आणि आलेपानंतर बंधाची प्रधानता असते, कारण आलेप हा व्रणावरील। आता आपण बघूयात की व्रणावरती बंध का बांधावयाचा। वाय बँडेजिंग शुड बी डन, बिकॉज इट रिलीव्ज पेन, वेदनाशमन होते, इम्प्रूव्ड सर्क्युलेशन, रक्ताचे प्रसादन चांगले होते, सॉफ्टनिंग, व्रणस्थानी अगर व्याधीस्थानी मृदुता येते, प्रोटेक्ट्स मेडिसिन, व्रणावरती लावलेले लेप, कल्क, अगर अन्य औषधी त्याच जागी स्थिर राहतात, प्रोटेक्ट्स वून, व्रण झाकलेला राहतो व बाहेरील दुष्टी म्हणजेच धूळ, माशा, कृमी ह्यांपासून तसेच बाहेर बाह्य आघातापासून व्रणाचा बचाव होतो, इन्क्रीजेस द हिलिंग प्रोसेसेस, व्रण लवकर भरून येण्यास मदत होते, इट मिनिमाइजेस द मूवमेंट, व्रणस्थानाला, अंग प्रत्यंगाला किंवा अस्थिसंधीला स्थिरता प्राप्त होते, तसेच शरीराची हालचाल करताना
व्याधिस्थानी त्रास पीड़ा होत नहीं. फॉर एग्जांपल फ्रैक्चर्स एंड डिसलोकेशन मधे हा त्रास होत नहीं, त्यामुळे बंध बांधणे गरजेचे आहे. आता आपण बघूयात की व्रणावरती बंध का बांधावयाचा. व्हाय बँडेजिंग शुड बी डन, बिकॉज इट रिलीव्ज पेन, यानी वेदना शमन होते, इम्प्रूव्ड सर्क्युलेशन, रक्ताचे प्रसादन चांगले होते, सॉफ्टनिंग, व्रणस्थानी अगर व्याधीस्थानी मृदुता येते, प्रोटेक्ट्स मेडिसिन, व्रणावरती लावलेले लेप कल्क अगर अन्य औषधी त्याच जागी स्थिर राहतात, प्रोटेक्ट्स वुंड, व्रण झाकलेलं राहतो व बाहेरील दुष्टी म्हणजेच धूळ माशा कृमी ह्यांपासून तसेच बाहेर बाह्य आघातापासून व्रणाचा बचाव होतो, इन्क्रीजेस द हिलिंग प्रोसेसेस, व्रण लवकर भरून येण्यास मदत होते, इट मिनिमायझेस द मुवमेंट, व्रणस्थानाला अंग प्रत्यंगाला किंवा अस्थिसंधीला स्थिरता प्राप्त होते, तसेच शरीराची हालचाल करताना व्याधीस्थानी त्रास पीडा होत नाही. फॉर एग्जाम्पल फ्रॅक्चर्स अँड डिसलोकेशनमध्ये हा त्रास होत नाही, त्यामुळे बंध बांधणे गरजेचे आहे. बंध कसा असावा? तंत्र व्रणायतन विशेषाद वन्य विशेष त्रिविधो भवती गाढ सम शिथिल इथे. आयतनानुसार म्हणजेच स्थान दोष काल यानुसार बंध हा तीन प्रकारे बांधला जातो, गाढ सम आणि शिथिल. पीडयन्न रुजो गाढ स्वच्छवास शिथिल स्मृत नैव गाढोन शिथिल समो बंध प्रकीर्तित. गाढ म्हणजेच जो बंध दाबला गेलास पीडा देत नाही असा, सम जो गाढही नाही आणि शिथिलही नाही असा, शिथिल रुग्णाने श्वास घेताना जो बंध हलतो असा म्हणजे शिथिल बंध होय. स्थानानुसार बंधाची वैशिष्ट्य. तत्र स्पीक कुक्षिका वंगनोरू शीर सुगाड शाखावदन कर्णकंठ मेड मुष्कपृष्ठ पार्श्वदरोसु सम अक्षनो संधिषु शिथिल इथि. गाढ बंध हा नितंब कक्षा वंशन संधि शीर उरु इत्यादी स्थानी बांधला जातो. समबंध हा हस्त पाद मुख नेत्र कंठव्रशन पाठपार्श्व आणि उदर इत्यादी स्थानी बांधला जातो. शिथिल बंध हा नेत्र संधी स्थानी इत्यादी ठिकाणी बांधला जातो. अविपरीत बंधे वेदनोप शांतीर सुख प्रसादो मार्दवम च. बंध हा अनुकूल बांधला गेला तर तो वेदनेचे शमन रुजाची शुद्धी तसेच व्रणस्थानी मृदुता उत्पन्न होते. बंध द्रव्य बंधासाठी वापरण्यात येणारी द्रव्य. तद्यता क्षोम कार्पास विकदुकुल कौशेय पत्रोन चिनपट्ट चर्मांतवर्कलाला भूषकलता विदल रज्जुतुल फलसंतानिका लोहानिती तेषां व्याधिकाल चाविक्षोपयोग. रेफरन्स सुश्रुत सूत्रस्थान 18वा अध्याय 16वा श्लोक. क्षोम म्हणजे अतसी द्रव्यांपासून बनविलेले तंतू, कॉटन. वीक म्हणजे मेंढीची लोकर. दुकुल रेशमी वस्त्र. पत्रोन म्हणजे पत्रशिरा. चीनपट्ट म्हणजे चीन देशात बनवलेले वस्त्र. चर्म म्हणजे हरिणादी प्राण्यांचे चर्म, तुंबीचा तुकडा, लता, दोरी. तुलफल म्हणजे अर्कफळ. रजत ताम्र लोह इत्यादी धातू. विदल म्हणजे बांबूच्या वृक्षाची खपली. संतानिका म्हणजे दुधाची साय. बंधाचे नियम. बंधनी यादवग उरुस पिकक्षा वंगन मूर्धशु शाखा वदन कर्णीर पृष्ठव पार्श्वगलदोरे. अष्टांग हृदय सूत्रस्थान 29/62 म्हणजेच मांडी स्पीख काख वंशन प्रदेश व डोके या ठिकाणी घट्ट बंध बांधावा. हात पाय मुख कान ऊर पाठ कुशी गळा उदर वृषण यावर मध्यम सम बंध बांधावा. सम मेहेन मुष्केच्या नेत्रे संधिशूच श्लथम बंधनी याची स्थिलस्थाने वातश्लेष्म भवे समम. अष्टांग हृदय सूत्रस्थान 29/63 म्हणजेच डोळे व सांदे यावर सैलबंध बांधावा. वात व कफापासून झालेले व्रण असताना ज्या ठिकाणी सैलबंध सांगितला आहे.
गाढमेव समस्थाने भृश गाढ तदाशय शीते वसंते पीच तो मोक्षणीया त्र्यहा त्र्यहात अष्टांग हृदय सूत्रस्थान 29/64 म्हणजेच मध्यम बांधायच्या जागी घट्ट बांधावा, घट्ट बांधायच्या जागी अतिशय घट्ट बांधावा, तसेच हेमंत शिशिर व वसंत ऋतूत हे बंध 3-3 दिवसांनी सोडावे. पित्त स्त्रोक्तयो तो यो बंधो गाढस्थाने समोमत समस्थाने श्लोथो नैव शिशिलस्थाशयो तथा सायं प्रातस्तयो योर्मोक्षो ग्रीष्मे शरदी चष्यति अष्टांग हृदय सूत्रस्थान 29/65 म्हणजेच पित्त व रक्तापासून झालेल्या व्रणास घट्ट बांधण्याच्या जागेवर मध्यम, मध्यम जागेवर शिथिल बंध बांधावा व शिथिलाच्या जागेवर बंध बांधूच नये. ग्रीष्म व शरद ऋतूमध्ये बंध सकाळी व सायंकाळी सोडावा. तत्र व्रजा यतन विशेष द्वांधा विशेष स्त्रीविदो भवती गाढ सम शिथिलैथी पीडयन्न रुजो गाढ सोचवास शिथिल स्मृत नैव गाढो न शिथिल समोबंध प्रकीर्तित. म्हणजेच त्याच्या दाबानुसार बंध हा 3 प्रकारचा आहे. गाढ हा उरु इत्यादी ठिकाणी, सम हा शाखा इत्यादी ठिकाणी आणि श्लथ म्हणजेच नेत्र इत्यादी ठिकाणी. सुश्रुतानुसार तत्र घणाम कवली कोद्वा वामहस्त पुरुक्षेप मृजु मना विद्धम संकुचित मृदु पट्ट निवेश बंधनीयात न च व्रणस्योपरि कुर्यादि ग्रंथि मा बाधकरंचा यंत्रण मूर्ध्वम धारिस्तिक च. सुश्रुत सूत्रस्थान 18/20. बंध बांधणे का आवश्यक असते? बंध बांधवायच्या शरीराच्या वेगवेगळ्या जागा, व्रणाचे स्वरूप, ऋतुमानानुसार लावण्यात येणारी औषधे आणि वेगवेगळे लेप जागी राहावेत म्हणून योग्य बंध बांधणे, पट्टी मारणे आवश्यक असते. तर मग यासाठी आवश्यक अशा तयार बंध द्रव्यांचा उपयोग सर्व रुग्णालय, दवाखाने यात केला जातो. मात्र आगंतुक व्रणाचे व्रण करण्याचा प्रशंस कधी उद्भवलाच तरी शल्यचिकित्सकाने बंध बांधवायचे साधन नाही म्हणून घाबरून जाऊ नये. यासाठी साहित्यकाराने नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या अनेक वस्तूंचा व त्यापासून तयार केलेल्या कापडाचा, पट्ट्यांचा उल्लेख बंधनद्रव्य म्हणून केलेला आहे. आत्यायिक प्रसंगी हे मार्गदर्शनच शल्यचिकित्सकाच्या बुद्धीला गती देऊ शकणार असल्याने बंधद्रव्याच्या यादीला गौण समजू नये. भोपळ्याचे पोकळ, परळ किंवा त्या आकाराचे लोखंडी पत्र यांचा समावेश बंधनद्रव्य म्हणून केला आहे. त्याचप्रमाणे दोऱ्याचाही त्यात समावेश आहे. बंध प्रकार कोश स्वस्तिक मुतोलीची नदाम अनुवेलितम खटवा विबंध स्थगिका वितान उत्संग गोफना यमकम मंडलाख्यमच पंचांगी चेती योजयेत यो यत्र सुनिविष्टम सैतम तेषाम तत्र बुद्धिमान अष्टांग हृदय सूत्रस्थान 29/61. सुश्रुत संहितेमध्ये 14 प्रकारचे बंध दिलेले आहेत. तर उत्संगी हा बंध वाघभटांनी सांगितलेला आहे. तर बुद्धिमान वैद्याने सर्वात योग्य प्रकार निवडून बंध बांधावा. कोश बंध इन मॉडर्न इट इज कॉल्ड ॲज फिंगर बँडेज. पूरयित्वार्थ हे बंध क्रियते कोशकाकृती कोशकाक्यस विज्ञेयो वैदर्य बंधेन वर्जित. औषधींनी पूरित करून जो कोशकाकृती बंध बनविला जातो त्यास कोशबंध असे म्हणतात. या बंधाला गाठ बांधावी लागत नाही. कोशबंध बांधावयाचे स्थान तत्र कोश मंगुष्टांगुली पर्वसु विदध्यात. कोश बंध अंगुष्ट अंगुली यातील पेचामध्ये बांधला पाहिजे. म्हणजेच कोशबंध हा क्षिप्रमर्माच्या ठिकाणी बांधावा. साहित्य कारपास कॉटन दुकूल रेशमी वस्त्र कवलिका बांबू स्प्लिंट आणि बँडेज. चिकित्सेमध्ये उपयोग हा बंध अंगुली अंगुष्ठाचा पर्व भाग कुर्च तसेच जानू इत्यादीच्या व्रणामध्ये याचा उपयोग केला जातो. तसेच शाखेच्या छिन्न व्रणाच्या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. ॲट रिस्ट रॅप गॉज ट्वाईस ॲट द बिगिनिंग प्रोटेक्ट बँडेज इन सच अ वे इट इज अ स्ट्रॉंग इनफ टू होल्ड बँडेज इन अ प्लेस. Open the tip of thumb, then we will go to the tip of finger. We will keep on rotating until and unless covers the finger completely.
Then go to the wrist side. Keep on rotation some more times. Cut the bandage as required. At last, tie a knot. Dambandh. In a modern, it is called as sling bandage. Modern bandaging nusar, dambandh ha triangular bandaging ya prakaramade modto. Damakruti chatushpadam yamakyam. दाम म्हणजे गुरांना बांधावयाचा दाव्याच्या आकाराचा किंवा माळीसारखा बंध. दोरीप्रमाणे असणारा चतुष्पाद बंध हा दाम बंध समजला जातो. मुख्यत्वे करून हा बंध वंशन संधीच्या ठिकाणी बांधतात. दाम संबंधांगे. दाम बंध हा पिडायुक्त भागी म्हणजेच नॅरो पार्ट्स यांच्या ठिकाणी बांधला जातो. दामबंधासाठी लागणारे साहित्य: कारपास, बांबू स्ट्रीप, चरकानुसार कदंबपत्र, अर्जुन, निंबू पाटला, पिंपल अर्कपत्र यांचा प्रयोग केला जातो. चिकित्सेमध्ये उपयोग: ॲज अ आर्म स्लिंग, ॲज अ पॅड टू कंट्रोल ब्लीडिंग, टू सपोर्ट आर इमोबिलाइज ऑन इंजुरी टू अ बोन. दिस इज अ शेप ऑफ ट्रायंग्युलर बँडेज. Place the forearm of the injured elbow against the patient body. Slide one end of the triangular bandage through the gap between the injured elbow and the body. Place the same end of the triangular bandage on the shoulder of an injured side. Bring the other end of the triangular bandage diagonally upwards to the shoulder of injured side. Bring that end across the back of the neck to the shoulder of an injured side. Tie a reef knot using the two ends of the triangular bandage at the hollow part of collarbone. The arm sling such that the fingertips of the injured hand are exposed. Pull the excess cloth off the elbow area, twist the cloth and tuck it. अनुवेल्लित बंध. पश्चातावेष्टे बंध्यते अणुवेल्लितम. स्थान हस्तपाद शाखा. वेलीप्रमाणे वरसे घेत वर चढत जाणाऱ्या बंधाला अणुवेल्लित बंध असे म्हणतात. हात व पाय यांवरील सांधे वगळून इतर ठिकाणी अणुवेल्लित बंध बांधावा. याला स्पायरल बँडेज असेही म्हणतात. अ बँडेज वूंड इन ऑब्लिक टर्न्स अराउंड एन एक्स्ट्रीमिटी इज कॉल्ड एज स्पायरल बँडेज. Spiral bandaging. Make two circular turns to begin the bandage. Start the dressing from the narrower part and wrap upward and towards the wider part. Continue spiral turn at about a 30 degree angle, each turn overlapping the preceding one by 2/3 part of the bandage. The pressure of the bandage neither should be too tight or too loose. Terminate the bandage with two circular turns and secure the end with the help of metal clips over an uninjured area. Spiral bandages are used for cylindrical parts of the body, such as fingers, lower parts of the legs, and forearm. Swastik bandha. संधि कुर्चक भ्रू स्थानांतर अतल करणेषु स्वस्तिकम.
स्थान, संधि, कुर्चक, भ्रूस्तन, कर्णतल इत्यादी ठिकाणी स्वस्तिक बंध करतात. निरनिराळे सांधे, हस्ततल, पादतल, कर्ण, कुक्षी, कपाळ किंवा दोन भुवया यांमध्ये स्वस्तिक बंध करतात. यालाच क्रॉस बँडेज असेही म्हणतात. याची आकृती स्वास्तिक चिन्हाप्रमाणे असते म्हणूनच ह्याला स्वास्तिक बंध असे म्हणतात. इट इज अप्लाइड इन क्लॅविकल फ्रॅक्चर. याचाच एक प्रकार स्पायका बँडेज हा आहे. स्पायका बँडेज फॉर द थंब. विथ अ बँडेज 1 inch वाईड फिक्स इट अराउंड द रिस्ट बाय टेकिंग 2 turns फ्रॉम विदिन आउटवर्ड्स. इट इज देन कॅरीड टू द टिप ऑफ द थंब अराउंड विच द लूप इज फॉर्म्ड. The bandage next travels to the back of the hand and forms the loop around the wrist. Thus, the series of figure of 8 turns is taken alternately around the thumb and the wrist. A spica bandage is suitable specially when the pressure is equal. A bandage is completed by taking 2 turns around the wrist. Secure the end with the help of metal clips. Pratoli Muttoli Bandha Griva Medrayoho Pratoli Vyakhya Zaalyapramane anek chhidra aslela bandhanala Muttoli Bandha ase mhantat. यालाच वाइंडिंग बँडेज असेही म्हणतात. क्रिव्वा भाग आणि मेड्र भाग या ठिकाणी मुत्तोली बंध बांधला जातो. भोपळ्याचे पोकळ परळ किंवा त्या आकाराचे लोखंडी पत्रा यांचा बंधन द्रव्य म्हणून उपयोग करतात. अ बँडेज ऑफ द मुत्तोली क्लास टाईड अराउंड द नेक विथ वाइड बँडेज और क्लॉथ पीस इज कॉल्ड ॲज मुत्तोली और प्रतोली बंध. मंडल बंध और सिंपल सर्क्युलर बँडेज. ऋते अंगे मंडितम म्हणजेच गोल वर्तुळाकार बंध बांधणे यालाच मंडल बंध असे म्हणतात. हा बंध आपण हात, पाय, पार्श्व, उदर, उरु, पृष्ठ या ठिकाणी वापरू शकतो. वक्ष तसेच उदर या ठिकाणी व्रण समोर किंवा पाठीमागे असेल तर विबंध बंधाचा वापर करावा. जर व्रण पार्श्व म्हणजेच एक्झिलरी लाईन मध्ये असेल तर तेथे मंडल बंध प्रयुक्त करावा. मंडल बंध और सिंपल सर्क्युलर बँडेजिंग. फॉर दिस वी नीड ए बँडेज. सिंपल सर्क्युलर बँडेजिंग इज यूज टू होल्ड ड्रेसिंग ऑन बॉडी पार्ट्स such as arms, legs, chest or abdomen. An example, arm. How to apply circular bandage? First step, begin by holding the end of the bandage is placed with one circular turn. Second step, then bring the roll down over the end of the body parts and back up behind. Continue this process by wrapping the bandage. Then third step is fix it with clips. In Ayurveda, called as mandal bandha, that is rute ange mandita. Sthagika bandha, it is also called as a beetle box bandage. Vyakhya, angushtha anguli medhra greshu sthalagakam. म्हणजेच अंगुष्ठ, अंगुली आणि लिंग यांच्या अग्रभागी स्थगिका बंध करतात. स्थगिका म्हणजे पान ठेवण्याचा डबा. याच्या झाकणास समान हा बंध असतो. वस्तुत कोश व स्थगिका पुष्कळचे समान आहेत. फरक इतकाच की कोश बंधावर काही बांधावे लागत नाही. स्थगिका बांधल्यानंतर मात्र त्यावर बंध बांधावा लागतो. स्थगिका कमी लांबीचा असतो व मध्यभागी थोडा उंच असतो.
स्थान अंगठा मेढ्र अंगुली यांच्या अग्रभागावर किंवा तुटलेल्या हातापायाच्या टोकावर हा बंध बांधतात. यालाच स्टम्प बँडेज असे सुद्धा म्हणतात. स्थगिका बंध और बीटल बॉक्स बँडेज इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्प्लिंट बँडेज. फर्स्ट स्टेप मोल्ड द स्प्लिंट टू इमोबिलाइज द फिंगर इन अप्रोप्रिएट पोझिशन. सेकंड स्टेप मेजर द पार्ट यू नीड. Third step, place the splint on the dorsal surface of a finger and secure the splint to the finger using tape around target part of the body. The sthagika with splint used for a glans penis and tips of the fingers. Yamaka bandha. In modern, it is also called as ट्विन बँडेज और डबल बँडेज. व्याख्या यमलव्रणयोर यमकम सुश्रुत सूत्रस्थान 18वा अध्याय. दोन समीपवर्ती व्रणांवरती यमक बंध बांधतात. बध्यते मंडालाकारो यमलव्रणयोस्तु यह बंधम यमकनामानम भिषजो वर्णयंती तम. डल्हन. दोन व्रणांमध्ये मंडलाकार जो बंध वापरला जातो त्या बंधाला यमक बंध असे म्हणतात. याला अ सिंगल बँडेज फॉर टू वुंड्स असेसुद्धा म्हणतात. द यमला द कन्फ्लुएंट ऑर कॉन्टेजियस अल्सर्स टू अल्सर्स ऑर द ॲडजसंट अल्सर्स आर बँडेज विथ द सिंगल बँडेज टू कवर बोथ द वुंड्स. फॉर द प्रोसिजर लेट्स सी द व्हिडिओ. फॉर दिस वी नीड अ सीजर कॉटन क्लिप्स अँड बँडेज. फर्स्टली क्लीन द वुंड विथ अँटीसेप्टिक सोल्युशन्स. Then apply betadine over the wounds. For proper healing of the wound, bandaging should be done. For this, make a two circular rounds of the bandage and wrap it continuously around the wound in a circular manner. And fix it with the clips. This bandage is used for two nearby wounds. Katva bandha kiva chaturbahu. In modern it is called as four tail bandage. Vyakhya. Hanu shankha gandeshu khatvam. Sushrut sutrasthan 18va adhyay. Hanu shankha pradesh kapal va ganda pradeshi khatva bandha bandhava. खटवाकारश चतुष्पादः खटवाबंधः प्रकीर्तितः. डल्हन. खाटेला असणाऱ्या चार पायांप्रमाणे असणाऱ्या बंधाला खटवाबंध असे म्हणतात. ज्या बंधाला चार टोके असतात त्याला खटवाबंध असे म्हणतात. तर भोज व चक्रपाणींनुसार त्याला अनेक टोके असतात. व्रणांवरती उपचार करून हनुवटी गंडप्रदेश व शंखप्रदेशी असलेल्या व्रणांवर बंध बांधला जातो. Four tail bandage, a bandage consisting of a strip of cloth split in two on both the ends. The central part is placed under the chin to restrict the motion of the mandible and the tails are tied over the top of the head. For this procedure, let's see the video. For this, take a scissor, gauze, cotton and bandage. Take a bandage and cut it along from two sides. In the middle, we leave an area. Place a gauze in the middle part and fold on both the sides.
below part of the bandage should be held above the ear. The upper part of the bandage should be held below the ears and fix it. Chin bandh. In modern, it is also called as a streamer or eye bandage. Apanga yoschinam shushrut sahita sutrasthan 18x18. China is used for apanga, that is outer or the inner canthus of eyes. Reason for applying eye bandage is first to maintain gentle pressure over an iPad. Second, to arrest hemorrhage. Third, to reduce swelling after eyelid surgery. Eye bandaging. This bandage is used to hold a dressing on the eye. The size of the bandage used here is 4 inches. Anchor the bandage with two circular turns around the head. Then bring obliquely down across back of head. Bring under ear on side of injured eye and obliquely up across cheekbone. The width of nose joining primary turns. Continue around head for one turn. Repeat procedure, each turn overlapping the upper outer 2/3 of preceding turn until eye is covered. Apply circular turns around head. Secure it with the help of adhesive tape. Vibandh. In modern, it is also called as many tail bandage or a nose. Pushta udarasu vibandham manjes ha bandh udar vaksh ani pit ya thikani bandhla jato. Ithe ek ayatakar vastra cha khand asto ani tyala saha pattya astat. Manun yala shatchurika ayat bandh ase hi mantat. याला सहा टोके असल्याने वर खाली तिरका अशा विविध तऱ्हेने हा बांधता येतो. नाउ वी विल सी हाउ टू मेक मेनी टेल्ड बँडेज. Now we will stick corners by adhesive tape.
Now, after sticking the tape, we will go to patient and explain the procedure. Roll one side of the tails of the binder and insert under the patient. Distribute the tail evenly on each side. Alternate tails in same manner with next higher tail overlapping the one below it. Eliminate all wrinkles and avoid placing pressure over bony prominences. Fasten binder with adhesive tape or safety pin. This is the procedure of how to binding many-tailed bandages to abdomen. Vitan bandh head bandage. Jneyo vidnyan sadhnestu vitana kar sanyuta vitana pramane asnara bandhala vitan bandh ase mantat. Bandhyanantar pagota pramane feta kiwa pagdi pramane yachi akruti diste. Shirasra karane vistaro bandh vitana iti murdhane vitana. Sahitya gauze triangular bandage safety pin. Kruti. Fold the base at least 2 to 3 inches, one or the twice. Place a folded base aligned with eyebrows. Cross over the ends in front at the center of the folded base or on forehead. Secure it with square knot. Tuck the apex neatly at crossover area. Chikitsimade upyog. Murdhani vitanam means habanda dokyavar vitanbanda bandat. On scalp, in head, wound. गोफना बंद निरुक्ति पाषाण गुड़कोत्षेपकारिणी गोफनाम विदु सुश्रुत सूत्रस्थान 18वा अध्याय 17वा श्लोक तदाकृति भिषक कुर्यात गोफना दगड़ाचा तुकड़ा फेकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रास गोफना असे म्हणतात म्हणजेच हा गोफनीच्या आकृती सदृश असतो म्हणून याला गोफना बंद म्हणतात साहित्य चर्मोपयोग चर्मना गोफना बंद कार्य योवाहित हरिणादी प्राण्यांचे चर्म गॉज कॉटन पॅड अधेजिव्ह पॅड चिकित्सेमध्ये उपयोग चिबुक नासौष्ण सबस्तेषु गोफना हनुवटी नासा ओट बस्ती प्रदेश रशन गुद येथे गोफना बंद बांधला जातो इंडेक्टल प्रोलॅप्स चर्मनिर्मित मध्यभागी छिद्र असलेला जेणेकरून या छिद्रातून वायूचे निरहरण होईल असा गोफना बंद बांधावा टू कीप द ड्रेसिंग इन द पोझिशन इन पेरियनल पेरिनियल रिजन सीजर अधेजुटे बँडेज कॉटन पॅड बँडेज कन्सिस्ट ऑफ टू व्हर्टिकल स्ट्रीप ऑफ मटेरियल pin to the center of horizontal strip. Two strip of flannel 4 inch wide stitches together in the form of T. Shape of bandage is like a alphabet letter T. Apply cotton pad over the vertical strip. Apply sterile gauze over it to secure it properly. Vertical strip is passed between the legs. We can tie both horizontal strip togetherly and tie vertical strip over horizontal strip.
पंचांगी बंध मॉडर्न टर्मिनोलॉजी इज कॉल्ड फाइव लिम बँडेज जत्रुन ऊर्ध्व पंचांगमिती योवा यस्मिन शरीर प्रदेशो सुनिविष्टो भवती त तस्मिन विद्यात शुश्रुसूत्रस्थान 18x18 ऊर्ध्व जत्रुगत भागामध्ये पंचांगी बंध बांधतात. साहित्य ट्रँग्युलर बँडेज. महत्व हा बंध शिर मस्तिष्क तथा चेहरा अशा गोलाकार आकाराच्या जागेवर सहजतेने बांधता येतो. या बंधाचा उपयोग अनुसंधी डिसलोकेशन झाल्यास करतात. दिस इज अ नॅरो फोल्ड ऑफ ट्रँग्युलर बँडेज बँडेज थ्रू द चीन अँड सम ऑफ द हेड क्रॉसिंग आयदर राईट ऑर लेफ्ट साईड ऑफ द हेड बँडेज अक्रॉस फोरहेड अँड बॅक ऑफ द हेड टाय अ नॉट क्रॉसिंग अदर साईड टक द लूज एंड्स. उत्संगी बंध मॉडर्न टर्मिनॉलॉजी इज कॉल्ड स्लिंग बँडेजिंग. उत्संग विलंबिनी अष्टांग संग्रह सूत्र क्रमांक 38/42 तुटलेल्या शाखा प्रदेशी हा बंध बांधतात. साहित्य ट्रँग्युलर बँडेज. महत्व स्तन किंवा वृक्षण या ठिकाणी व्रणशोध किंवा विद्रती झाला असेल तेव्हा हा बंध बांधल्यास त्यामुळे अवयव वर उचलून धरल्याने त्या अवयवांची हालचाल मर्यादित होते आणि वेदना ह्या त्वरित कमी होतात. दिस इज अ शेप ऑफ ट्रँग्युलर बँडेज. प्लेस द फोर आर्म ऑफ द इंजर्ड एल्बो अगेन्स्ट द पेशंट बॉडी. स्लाइड वन एंड ऑफ द ट्रँग्युलर बँडेज थ्रू द गॅप बिटवीन द इंजर्ड एल्बो अँड द बॉडी. प्लेस द सेम एंड ऑफ द ट्रँग्युलर बँडेज ऑन द शोल्डर ऑफ अन इंजर्ड साइड. Other end of the triangular bandage diagonally upwards to the shoulder of injured side. Bring that end across the back of the neck to the shoulder of an injured side. Tie a reef knot using the two ends of the triangular bandage at the hollow part of collarbone. बंधन अयोग्य पुष्टी नाम अग्निदग्धा नाम पीड़िका मधुमेही नाम कर्णिकाश्च उंदिरो उंदिरु विषे विषजुष्टाश्च ये व्रणः मासपाकेन बंधन्ते बुधपाकेश्च दारुणी शुश्रुतसहिता शुत्रस्थान 18x18. या श्लोकाचा अर्थ हा होतो कुष्ठाचे अग्निदग्धाचे मधुमेहाच्या पीटिकाचे व्रण तसेच उंदिराच्या विषाचे व्रण शाराने भाजल्याचे व्रण विषयुक्त व्रण यावर बंधन करू नये. दारुण असा मांसाच्या पाक असेच तर भयंकर गुदपाक झाला असेल तर असे व्रण बांधू नयेत. कुजून गळणारे मांस असण्याचे वेदना व दाह असणारे सुजलेले व विसर्पयुक्त व्रणही बांधू नाही. बंधनाचे महत्व. अभद्दो दंश मशक शीत वातात पीडित दुष्टी भवेश्चिरं चात्रन तिष्ठेन स्नेह भेषजम. बंध बांधला नाही तर गांधील माशा वायू इत्यादींनी व्रण पीडित होतो. बंध न बांधल्याने धूळ याने जखम चिघळते. व्रणांमध्ये औषध जास्ती काळ टिकत नाही. बद्धस्तु चूर्णितो भग्नो विश्लिष्ट पटितो पीवा छिन्न स्नायू सिरोप्याशु सुखम संरोहति व्रण. चुरलेली तुटलेली हाडे निखळलेला सांधा फाटलेला भाग सिरा व स्नायू तुटलेले असताना झालेला व्रण हे बंधनामुळे सुखपूर्वक व लवकर भरून येतात. ज्याची कडा वर आहे जो वर उचललेला आहे जो व्रण विषम आहे कठीण आहे अतिशय वेदनायुक्त आहे असा व्रण बांधल्याने मऊ पडतो व त्याचे रोपण लवकर होते. दोषानुसार व ऋतूनुसार बंध. व्रण वाताज असेल तर स्निग्ध व उष्ण पाण्यांचा उपयोग करावा. जर पित्तज व्रण असेल व उष्णकाल असेल तर शीत पाणी वापरावी. जर कफज व्रण व ग्रीष्मकाल असेल तर वृक्ष व उष्ण पाणी वापरावी.
बंधनाचे फायदे. स्थिराण अल्प माणसानाम रोक्षा दणु परोहताम. चूर्णितम मथितम भग्न विश्लिष्ट मतिपतितम. अस्थि स्नायु स्थिरा छिन्न माशु बंधेन रोहती. आघातामुळे जर शरीरातील भाग चूर्णित झाला असेल, विलोडित झाला असेल, स्वस्थानावरून च्यूत झाला असेल, लटकत असेल, तर बंधन बांधल्यामुळे तो भाग ठीक होतो. बंधन बांधल्यामुळे व्रणी पुरुष व्यवस्थितरित्या झोपू शकतो, सुखाने चालू शकतो व सर्व क्रिया करू शकतो व त्यामुळे त्याचा व्रण लवकर भरून येतो.